रोज अनेक जन शिवसेनेत प्रवेश करत आहेत, आज सकाळी पण प्रवेश झाला, आता होतोय, उद्या पण होणार आहे, परवा पण होणार आहे। एकूणच जे महाराष्ट्रभर चित्र आहे, आपल्या दसरा मेळाव्यामध्ये पाठीकडे जी आपण साहेबांचं चित्र लावलं होतं, फोटो लावला होता, महाचं लावलं होतं आणि एक वाक्य लिहिलं होतं, मशाल धगधगणार महाराष्ट्र जिंकणार। आता ही मशाल धगधगायला लागलेली आहे, अनेक ठिकाणातून, अनेक गावातून इतर पक्षातले कार्यकर्ते आपले शिवसेनेत येत आहेत। आणि स्वप्नील तुम्हाला दोघांनाही उभयतांना खास धन्यवाद एवढ्यासाठी देतो की ज्यांनी आपला पक्ष चोरला त्या चोरांकडनं तुम्ही इकडे आलेला, चोरांना सोडून आलेला आहे आणि कुर्ल्याचा विजय हा ऐतिहासिक राहणार आहे, कारण आपला गद्दार तिकडे समोर उभा आहे, त्याला पूर्ण गाडून म्हणजे एवढा दारुण पराभव त्याचा झाला पाहिजे की भविष्यात कोणीही आपल्या शिवसेनेच्या भगव्याची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याची गद्दारी करण्याचा विचार स्वप्नात सुद्धा आणता कामा नये, एवढा हा दणदणीत विजय झाला पाहिजे। मला आनंद आहे की तुम्ही सगळेजण अगदी वेळेवरती शिवसेनेत आलात आणि एवढे सगळे तुम्ही मशालीसारखेच धगधगत्या मनाच्या आहात की त्याच्यामध्ये या चोरांची टोळी राजकारणात आपण जाणून खाप केल्याशिवाय राहणार नाही। आता एकच काम करा, मगाशी तुमच्याशी बोलत होतो, तुम्ही सांगितलं की पूर्वी तुम्ही शिवसेनेत होतात, स्थानिक पातळीवरती काही वेळेला होतात गोष्टी, पण आता या सगळ्या टाळून तुम्ही शिवसेनेत आलेला आहात, परत आपल्या घरी आलेला आहात। आता मात्र हा जो भगवा हातात घेतला आहे हा नुसता भगवान आहे, तर ती मशाल आहे, ती मशाल आता सोडू नका आणि जे जे आपल्या वाटेमध्ये येतील महाराष्ट्र द्रोही त्यांना हद्दपार केल्याशिवाय राहू नये। सगळ्यांना एकदा परत शुभेच्छा देतो, जय भवानी, जय शिवाजी। CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।